दहायाळाला सांगितलं या जमिनीचा तुकडा एकूण शहरात जाऊन काम बघ, पण नाही, इथं तरफडा उठला ह्याचा. इथं राहून ह्या दरवेशी जमिनीसाठी कर्ज काढत राहिला, गाव काही सोडलं नाही. आता गबस्ती का? एक तर डोक्याला टेन्शन आणि त्यात तुझी किरकिर. नाही, मॅच किरकिर करते ना, तुम्ही काहीच करत नाही ना. उधारे करू करू जीव जमला आता, पण तुम्हाला काही लाज वाटते ना. आता गबस्ती का जरा? या बारीनं फेडू समजे उदार. होय होय, अशा लय बाऱ्या गेल्या, पण तुमची उदारी फिटतीच आहे अजून. आता गप पडती का? नाही तर दिन बघ ठेवून येत. हा, तेवढंच येत आहे आपल्याला फक्त. माझ्या तर मिलीचं नशीबच फुटकाय. आणि हा एक गोष्ट, मी आहे ना म्हणून टिकले, दुसरी कोण असली असती ना तर असल्या कळा बघून कवाच निघून गेली असती. काय सकाळी आमच्या औषधी आमच्या बाला असं म्हणत होत. ए मुर्द्या उठ, सर्वच कोणीकडच. त्या बिचाऱ्यावर कशाला ओरडतेस तू? जरा शांत हो की, करू आपण सगळं. आणि ह्या दुष्काळात मी तरी काय करणार? सरकार ह्या बारीनं तरी आमच्यासारख्या सुशिक्षित शेतकऱ्यांसाठी एखादी योजना आणलच की. एकदा का डोक्यावरचं कर्ज फिटलं जाऊ मग शहरात. आग लागत्या सरकारला. पण तुम्ही, मी म्हणते ह्याच्या त्याच्या जीवावर जगण्यापेक्षा नेलेलं बरं. नुसतं लाकडच गोळा करा म्हणजे त्या लेकराचं माझं मड जात येईल. हाय शेख, लय तावत आवत. असं बायको जरा डोकं खाणार. आता इशेत सोडा, समदुःखीच म्हणायचं आपण. ए संगे, चहा आण ग. बस गाण्या, चहा घेऊन जा. बरं बिरे. हा, अरे चार दिवस दिसला नाहीस, कुठं गेलता? अरे शहरात गेलो होतो, म्हणलं मामाची वळकी आहे, काहीतरी कामधंदा मिळत. इथं शेतीत रगत आठवण्यापरीस तेच बेस आहे की. अरे ग्रॅज्युएट तू, आणि तिथं शहरात जाऊन चाकरी करणार वय? शेठ, इथं दुष्काळ मरणाचा. गावात कुसळण बाबळीशिवाय काय बी दिशीना. अरे काळ कुत्र हाल घे ना, लग असली जिंदगी म्हणतात वय. फोन बी येत आहे, मुतून जात आहे. अरे बिरे, असा विचार करून कसं चालेल? हा, अरे कवा ना कवा सरकारला जाग येईलच की. सरकार, अरे नव्या योजना येत्याल, कर्जमाफी होईल, सगळं आलबेल होईल बघ. जरा कळ काढायला लागेल बघ. गंप्या, बळीराजा म्हणतात ना आपल्याला. होय, मग म्या म्हणतो राजानं कोणामोर हात का पसरायचा? अरे पण मी काय म्हणतो? अरे राहू दे सोड. गंप्या, शाना असतील ना तर शेतीचा खूळ दे सोडून. आता शेती म्हणजे जुगार आहे जुगार. असला जुगार खेळण्यापरी जीव दिलेला बरा, घरात चार पैक तरी मिळत्याल. Thank you.
काय शेट माझा हा पाणी घे जरा बरोबर घ्या क्यू पण आज काय नवीन उद्योग लंगडतच वय लागलंय जरा हवं जरा दमन तुमच्यासारख्या प्रगतशील शेतकऱ्याची गरज आहे या सरकारला म्हणूदा कुठं चालला मी येऊ का किट्ट्या तुझा घरला नको मी माझ्या माग कार कोण देतो के तुला नको मी म्हणले ना माझ्या माग जाईत ना शेती म्हणजे जुगार आहे जुगार असला जुगार खेळण्यापरी जीव दिलेला बरा घरात चार पैकी तरी मिळत्याल काय सांगतो लागा हा मग काय लईच वाईट झालं राव हल्ली लईच खचलं होत कर्ज दबलो तो बिचार परवाच आलत माझ्याकडे पैक मागायला पर तेव्हा असं काही करून गेलो वाटलं नव्हतं कडे अहो देशमुख ती समजू सोडा आता त्या गणपतीच्या बायकोकडे रुपडा बी नाही आणि त्याची मयत कसं होणार आता मी काय म्हणतो पाटील माझ्याकडे आहे 500 तेवढं दे तुम्ही बाकीच्या समजाने गोळा करायचं बेस आयडिया आहे होय मी बी 1000 देतो मग त्या बी देतोच की मग
साहेब सरकार लोक आलं तुला पैके द्यायला. सुनश्री कांबळे इथं सही करा. पाचशेच रुपये हो तुमच्या नावाने एवढेच पैसे आले. जरा तरी लाज वाटते का तुम्हाला? हे 500 रुपये एवढीच किंमत मोजली माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची. माझ्या नवऱ्याला शेतीसाठी काढलेलं कर्ज फिटल वय एवढ्यात. अहो तुमच्या तर सरकारच्या जरा जरी लाज शिल्लक असेल का नाही तरी हो कागूद सगळ्या पंचायती समोर द्या मला. हे पकडा तुमचा हो कागूद. हे अशी खिल्ली उडवत होय आम्हा शेतकऱ्यांची. अरे काय काय भोगावं लागतं आम्हाला माहिती आहे तुम्हाला. अहो देशमुख एसी खाली बसतो ह्यांना काय कळणार तवा. मी वाचली ती बातमी चांगलं 10 कोटी मंजूर झालत. आता त्यातलं कोणी कोणी किती कोंबलं कुणास ठाऊक. अहो पाटील कोणाला काय बी पडलेलं नाही बघा शेतकऱ्याचे. आईचा घोळ या सरकारच्या. आपलं गण प्या आच लावून बसले होते यांच्या योजनेकडे. काय मिळालं त्याला? अरे एका शेतकऱ्याची किंमत 500 रुपयात मोजता तुम्ही. थू तुमचं बोलणं योग्य असं नाही पण मी फक्त एक सरकारी नोकर. चांगलीच देखावगिरी माहिती आहे आम्हाला तुमची आणि त्या सरकारची. सगळी मिली भगत साले. ज्या दिवशी आमची सगळी पोरं शेती सोडून शहराकडे पळतील तेव्हा अक्कल येईल तुम्हाला. इकडे शेती तेवढी स्मार्ट करा. इथला शेतकरी दुष्काळात होरपळून मिळा तर बेहतर. या मग तुम्ही शेदोशे ठेवाल आमच्या मड्यावर. हो पाटील बस शांत बसा. आता हातालाही पुळकाया लागला का गण्याचा? हो जेव्हा गण्या मदतीसाठी तुमच्याकडे यायचा तेव्हा कुठे गेला होता तुमचा जिव्हाळा? हा हो देशमुख हो तासन तास तुमच्या दारात बसून सुद्धा कधी 200 रुपये ठेवले नाहीत गण्याच्या हातावर तेव्हा मिली होती का तुमची माणुसकी? अरे तुमच्या परीस परवडलं ते सरकार. हालत तोंड घेऊन गण्याची बाजू घ्यायला. गण्याच्या माहितीला किती खर्च केला तुम्ही? हे ताई सांग बरं ह्यांनी गण्याच्या माहितीला किती खर्च केला? 20,000. अरे एवढं पैका त्याला जिथं पाणी दिले असते तर का आत्महत्या केली असती गण्यानं? अरे प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देऊन काय होतंय? अरे ते सरकार बसलंय दिल्लीत त्याला नाही कळलं गाण्याचं दुःख. पर तुम्ही बघत होता नवं समजे तवाच का नाही मदत केली गाण्याला? अरे पैशाचं जाऊ दे रे. त्याच्या पाठीवर मायानं हात फिरून कधी त्याच्या पाठीमागं उभं राहिला असता नव तरी बी जिंकला असता रे माझा गाण्या. तो लई जिद्दी होता. माझा आजाद कृषी प्रधान देश करून निघून गेला तो फकस्त एकीमुळं. ती एकीच मातीत घातली तुम्ही. माझा आजा बळीराजा होता बळीराजा. आज तुमच्यामुळं भिकारी झालाय तो. फक्त तुमच्यामुळं भिकारी झालाय. हो देशमुख कोपऱ्यावरच्या बाबडीला लटकून घेतलं पाडण्यानं. काय सांगतो?